या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांनी माझ्यावर प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे. येत्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकामध्ये आंबेडकरी समाज प्रामुख्याने जो भरकटलेला आहे तो समाज जातेंद्र शक्तीकडे न जाता रुगामी विचाराच्या महाविकास आघाडीकडे यावा त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे ही माझी जबाबदारी. साहेब आता या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फेल झालेले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायला तिची शाळा आहे घटी. पत्रकारांचं अभिनंदन करतो राज्यातल्या की त्यांनी ही घटना शोधून काढली आणि आपल्या सगळ्याला माहित आहे की ही शाळा कोणाची आहे, कुठल्या पक्षाची आहे आणि त्या पार्टीची असल्यामुळे, भारतीय जनता पार्टीची असल्यामुळे त्या शाळेवर किंवा ह्याच्यावर कारवाई करण्यासाठी 8 दिवसाचा वेळ घेतला. पण महाराष्ट्रातल्या जागरूक पत्रकारांनी या घटनेला न दबू देता उघडलं आणि ती घटना आता राज्यभरात आलेली आहे समोर आणि त्या लोकांच्या सोबत आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पूर्ण महाविकास आघाडी आहे. त्या पीडिताला मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सगळं पार्टी काम करतो आहे की गेले 2 वर्ष समाज कल्याण मंत्रीपद दिलेलं नाही आणि 2 वर्षामध्ये समाज कल्याण योजनांची सगळ्यांची वाट लावून टाकली आणि त्या मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना हाताशी धरून संभाजीनगर येथे आंबेडकरी लोकांच्या वतीने सत्कार म्हणून घेतला. म्हणून मी त्या लोकांना पण सांगितलं की ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की दोघांपैकी एकाने लाजलं पाहिजे. कार्यकर्ते तर बिचारे गरीब होते, त्यांचे कामं झाले म्हणून ते सत्कार तयार करायला होते, पण 2 वर्ष मागासवर्गीयाची आंबेडकरी समाजाची योजनाची वाट लावून जे सत्कार शिव करतात असे नीच माणसं आहेत. नाही पण तुम्ही आता बोलताना म्हणाले तेवारी किती घेतली? 23,000 कोटीचे बजेट होतं मागासवर्गीयाला या वर्षी, त्या 10,000 कोटीपर्यंत सुद्धा खर्च झालेला नाही आणि मागासवर्गीयाच्या योजनावर खर्च न होणे, अर्थ खात्याकडून त्या योजनाला मंजुरी न देणे आणि ती अखर्चित निधी वळवण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे. म्हणून मी कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. मी सुरुवातीला सांगितलं की वारकरी महामंडळ झालं पाहिजे, वारकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, पण वारकऱ्यासाठी जनरल बजेटमधून पैसा खर्च केला पाहिजे. समाज कल्याणमध्ये वारकरी महामंडळ आलं नाही पाहिजे आणि जे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे तिच्यासाठी राज्यामध्ये पर्यटन मंत्रालय, पर्यटन महामंडळ आहे, ती योजना सुद्धा पर्यटन मंत्रालयाकडून झाली पाहिजे. ती समाज कल्याणकडून नाही झाली पाहिजे आणि समाज कल्याणचा निधी त्याच्यावर खर्च नाही झाला 1.5 लाखापेक्षा. आता सरकार, तुम्हाला माहिती आहे की सरकारला घाई झालेली आहे. हे विधानसभा लोकसभेमध्ये त्यांची प्रचंड मोठी हार झाली आणि विधानसभेमध्ये यश येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मग त्याचे कागदपत्र नाहीत किंवा कागदपत्र तयार करणे आणि अनेकदा तर सांगितलं, 2 आमदार बोलून गेले ना की आमचं सरकार आलं नाही तर तुमची योजना बंद करू, एक जण तर म्हणला की पैसे पण वापस घेऊ तुमच्याकडून. तर ह्या सगळ्या अडचणी आहेत. पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल, आमचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं की या योजनेमध्ये दुरुस्ती करून 1500 ऐवजी 2000 रुपये महिला दिले जातील, पण योजनेमध्ये दुरुस्ती करून शिवसेनेचे अर्जुन आणि त्याच्या पुढे तेही म्हणाले, त्यांचा दुसरा एक व्हिडिओ पहा की तुम्ही याद्या काढा आणि जाऊन सगळे लोक आपल्या बायांना समजून महिलांना सांगा समजून अशा पद्धतीचे सांगितलं. तर महाराष्ट्रातल्या महिला माता भगिनी सुजान आहेत, त्यांनी या 2 वर्षामध्ये या महायुती सरकारने 50 खोकी असो किंवा कुठल्याही, आणि मी जाहीररित्या जसं आमच्या मित्राने सांगितलं तसं ते मी असं सांगतो की हे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आणि 20% कमिशन घेतल्याशिवाय कुठलीही फाईल होत नाही, त्याच्यामुळे त्यांना हे आता ते हे सरकार जाणारच आहे, तर मरता नाही क्या करता म्हणून अशा पद्धतीने ते योजना. माझ्या अंगणवाडी ताई पगारापासून वंचित आहेत, त्यांची पगार वाढत नाही. तुमच्याकडे ऑलरेडी महिला जे काम करतात त्यांना तुम्ही न्याय देत नाही का? तुम्ही आपण सगळे तुमच्या हिंगोलीला पण अनेकदा बिचाऱ्या अंगणवाडी ताईचा मोर्चा येतो, त्या गावकुसावर काम होतात, त्यांना मदत केली जात नाही. पण आज मतदानासाठी मी आता भाषण सांगितलं तुम्हाला की आमचे डॉक्टर अमोल कोले साहेब म्हणाले की लोकसभेमध्ये मतदानाची झाली कडकी आणि मग आता आठवली बहिणीला अडकी. केंद्राचा प्रश्न आहे, स्पष्ट मत आहे की हे सरकार अनुसूचित जातीच्या कल्याणा करण्यासाठी फेल झालेलं आहे. म्हणून त्यांचा निधी त्यांच्यासाठी होत नाही, त्यांचा विकास होत नाही.
म्हणून त्यांचा हे विकास करू शकत नाहीत. म्हणून अबकड मध्ये जाती जातीत भांडणं लावणे. आता विजयंती समाजामध्ये अबकड होतं, त्याच्यामुळे काय जातीची झाली काय त्याचा विकास आपण पाहतो. तसं मागासवर्गीयामध्ये त्यांना योजना तर द्यायच्या नाहीत, मग ते योजना जर मागायला जागरूक झाले तर त्याच्यामध्ये त्यांना अबकड मध्ये असे भांडणामध्ये. आणि ही आरएसएसचा अजेंडा असतो की जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि सत्ता टिकवायची. त्याच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर हा फैसला आणला. आणि महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता प्रामुख्याने महाविकास आघाडी सोबत राहिली. आणि मग काही समाज महाविकास आघाडी सोबत आला नाही तर त्यांना ते मग हे अबकड असो किंवा आरटीची योजना असो अशात आणून ते जाती जाती मध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न करते. पण आंबेडकरी जनता सुजाण आहे, ती भारतीय जनता पार्टीला चांगली ओळखून आहे. साहेब वन विभागापुढे माहित नाही, आमचे दिलीपरावजी चव्हाण साहेब आता भेट देतील त्यांना. पण मी सुरुवातीला सांगितलं की अंगणवाडीचं असो किंवा हे महिला कामगार असो यांना सगळ्याला सरकारजवळ पैसे द्यायला निधी नाही, पण या लाडकी योजनामध्ये मतासाठी निधी आहे हे आपण सगळे जाणतो. म्हणून मी सांगितलं ना तुम्हाला, सुरुवातीला सांगितलं की या राज्याचे गृहमंत्री म्हणून ते फेल ठरलेले आहेत. तेच नाही कोल्हापूरची घटना आहे की अनेक ठिकाणी रोज घटना होत आहेत आणि घटना रोखण्यासाठी हे सरकार अक्षम ठरलेले आहे. सरकार त्या घटना रोखू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातली जनता महायुती सरकारला आता विधानसभेच्या निवडणुकीत हद्दपार केल्याशिवाय आणि ती योजना कशासाठी आणलेत मग त्याच्याबद्दल आता बोलायचं तर सविस्तर मी बोलेल की अनेक गोष्टी आहेत. तुम्ही म्हणजे मग माझ्या लाडक्या भावाचं काय, माझ्या लाडक्या दाजीचं काय, माझ्या शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ना. आणि माझे तरुण फिरतायत, बेरोजगार फिरतायत, त्यांना नोकरी देत नाहीत. आणि आता आज फॉर्म भरून बिचाऱ्यांना 6 महिन्यासाठी निवडणूक आली म्हणून 8,000 रुपये, तो 8,000 रुपये नाही मागत, त्याला काम द्या. 2.5 लाख जागा आहेत त्या भरा ना तुम्ही, ते जागा भरत नाहीत आणि तात्पुरत्या जागा करून हे आता निवडणूक जवळ आल्यामुळं तरुण वर्गाला माझ्या माता भगिनींना बोलवण्याचं काम आहे. पण हे आमची तरुण वर्ग आणि माता भगिनी 2 वर्षात या शासनाने ज्या पद्धतीने वागले त्याच्या विसरणार नाही असं वाटतं. पण सक्का कोण सावत्र कोण याबद्दल सांगा ना. आता आपण जरी बोललात तरी हे आपल्याला पण सावत्र भाऊ असंच बोलते. नाही नाही, आम्ही महाविकास आघाडी सख्खे भाऊ आहोत आणि आम्ही ह्या योजनेमध्ये दुरुस्त करून त्या 1500 ऐवजी 2000 रुपये देणार आहोत. योजना दुरुस्त करून.